हळद गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांकडून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. तब्बल 16,000 फूट उंच व -40° सेल्सिअस तापमानात देखील मराठा बटालियनचा उत्साह कायम असल्याचे पाहून तमाम भारतीयांना या जवानांचा अभिमान वाटतो आहे. भारतात आज 73वा प्रजासत्ताक दिन सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. देशाबद्दल सर्वांना आदर आहे. सर्व नागरिक या उत्सवात मग्न झाले असताना सैन्य दलाने देखील हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. उत्तराखंड येथील भारतीय चीन सीमारेषेवर भारतीय सैन्य दलातील आक्रमक 11 मराठा बटालियनने 16,000 फूट उंचीवर व -40° तापमान असताना देखील या वीर सैनिकांनी आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करत गणराज्य दिनाच्या निमित्ताने आनंद उत्सव साजरा केला आहे. खरं तर देशाबद्दल प्रेम हे सर्वांनाच असते, परंतु या सैनिकांचे देशावरील प्रेम व उत्साह बघून प्रत्येकाला हेवा वाटेल असं कार्य यांनी केलं आहे. हाड गोठवणाऱ्या थंडीत आणि 16,000 फूट उंचीवर ज्या ठिकाणी जिथे ऑक्सिजन पातळी देखील कमी होते अशा ठिकाणी त्यांनी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देऊन आपला उत्साह आणखी वाढवला आहे. त्यांचा उत्साह पाहून नक्कीच त्यांना प्रत्येक व्यक्ती ग्रँड सॅल्यूट करत आहे. आक्रमक 11 मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर अजय सिंग राणा, शौर्यचक्र बार पोस्ट कमांडर अखिवाड, पोस्ट 2 चे एकनाथ उगले यांच्यासह अन्य सैनिकांनी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. वृत्तसंकलन विभाग, जनवत मराठी न्यूज, नाशिक.